पिछला तो एका नंबरसाठी दोन्ही कप्तान तिथे समोर यायचे. धन्यवाद मनीष ठाकूर जे अध्यक्ष आहेत मापून सार स्पोर्ट फाउंडेशन जे. चला आपण वळतोय, थोडस प्रेक्षक वर्ग आहेत, जरा जे समोरच्या कक्ष आहे त्याच्या थोडस बाजू व्हायचं आहे. आमचे स्कोर आहेत स्ट्रीट स्पोर्ट लाईव्ह आहे, त्यांना थोडस व्यत्यय येतोय जे समोर मैदानाच्या काय घडलं जाईल. तिसरा आणि आपण टॉसवर करणार आहे, पाहूया कुणासाठी तो टॉस नक्की ठेवला जातील. आपण तीन पार्टनरशिप पाहतोय, प्रथम उपविजेता आणि तृतीय. चला गणपती बाप्पांचं नाव घेतलं आहे, गणपती बाप्पा कोणाला पावतोय? यस बिहान फायटर्स करण आर्मी नक्कीच तिथे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. चला आपण बोलतोय या मकुंसार प्रीमियर लीगच्या ग्रँड फिनाले कडे. चला आपण बोलतोय ग्रँड फिनाले कडे, मकुंसार प्रीमियर लीग 2021 चा शेवटचा महाअंतिम मेगा फायनल. दोन संघ पाहायला मिळतात, एका बाजूला श्री साई कॅटरर्स पाचही मॅच मध्ये पाच विन आणि हा संघ पोहोचलाय फायनल मध्ये आणि त्यांच्यासोबत जो संघ आपण पाहतोय हार्दिक फायटर्स. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना दिसतायत. जे प्रेक्षक वर्ग आहे थोडासा विनंती करतो, प्रेक्षक वर्ग जे थोडासा आमचा समर्थक कक्ष आहे थोडासा साईडला छोटी मुलं आहेत तुम्हाला तिथे विनंती करतोय. थोडासा आमच्या युट्यूब टीमला आमच्या स्कोर आहे थोडासा व्यक्त येतो त्यांच्यासाठी. चला दोन षटकांचा सामना आहे. मी ग्रँड फिनाले पाहायला मिळते, मी म्हटलं की जर जास्तीत जास्त षटकांची फायनल खेळायची असेल तर वेळ वाचवा मित्रांनो, वेळ कुणासाठी थांबणार नाहीये. सूर्यदेवता त्याच्या वेळेनुसार आपल्या घरी परतणार आहे. हळूहळू अंधाराचं सावट मैदानाच्या दिशेने येताना ग्रँड फिनाले मकुंसार प्रीमियर लीग मध्ये या पोहोचल्या दोन्ही संघाला नक्कीच उत्कर्ष. आपल्या समन्वय कक्षामधून भरपूर काही ढेर साऱ्या शुभेच्छा असतील. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हर्षद आणि हिमांशु ही जोडी पाहायला मिळते. स्टार्ट ऑफ द गेम संजय मोरे आणि सचिन पाटील. संजय पाटील आम्हाला कळवतात ग्रँड फिनालचा पहिला चेंडू केतन किडी याच्या हातामध्ये दिला जातोय. हर्षद स्ट्राईक एंडवरती ज्याला म्हटलं जातं असल मसल आंड्रे रसल, त्याप्रमाणे आज मात्र त्याला फलंदाजी करावी लागेल या ग्रँड फिनाले मध्ये, या माकुंचा चषकाच्या या ट्रॉफी मध्ये. पहिला चेंडू, पहिला चेंडू बॅट्स एनर्ज लागलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पहिल्या चेंडूवर आपलं आणि आपल्या संघाचं इथे खातं उभं केलं जाईल. उत्कर्ष ज्याप्रमाणे संध्याकाळची वेळ आहे, दोन षटकाचा सामना आहे, कमीत कमी दोन षटकामध्ये 25-26 धावा जरी जमवल्या एक गुड फायटिंग स्कोअर इथे आपल्या संध्याकाळी षटकामध्ये पाहायला मिळेल. कारण हार्दिक फायटरचा आपण विचार करतो, चांगली गोलंदाजी लाईन अप त्यांच्याकडे देखील आहे. साई कॅटर्सांचा विचार करतो, त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी चांगलं बॅटिंग आहे. पाहूया काय घडेल, कारण ग्रँड फिनाले प्रेशर प्रत्येक खेळाडू असेल. सेकंड डिलिव्हरी या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू तो लवकर शेतामध्ये संदीप बोलतो, थोडसा चुका करताना दिसत आहेत आणि त्या चुकांचा फायदा झालेला नाहीये. फायदा झालाय, चूक झाली. फलंदाज संभ्रमित होता, द्विधा मानसिक होता की भाव घेऊ की न घेऊ. ग्रँड फिनाले मकुंसार प्रीमियर लीग 2021 च्या शेवटच्या महाअंतिम मेगा फायनल मध्ये सर्वांचं मनापासून अधिक स्वागत करतो. मी संदीप बोईर, उत्कर्ष पाटील, माझे सर्व स्ट्रीट स्पोर्ट लाईव्ह, आमचे सर्व कमिटी मेंबर्स. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचूक झालेला फलंदाज निशांत कौशिक मैदानाच्या आत गेलाय. केतनची एक दर्जेदार गोलंदाजी. संदीप वैद्य थोडीशी चुका केल्या म्हणजे चुकींचा फायदा त्याच्या टीमला झालाय. यावेळेला फोटोमध्ये चेंडू आणि सरळ चेंडू हिट झाला यश त्यांचा. एक मोठी विकेट केतन खुश, खुश आहे साई कॅटरर्सचे सर्व खेळाडू. थँक्यू थँक्यू. जरी वयाने लहान
असला तरी छोटा पॅक बडा धमाका असा विकेट मात्र मिळाला आहे. जेव्हा मात्र एक तर्फी मॅच फिरवण्याची पूर्णपणे क्षमता दिसतोय. हर्षद मैदानाच्या बाहेर होतोय आणि केतन देखील भावुक आहे. पूर्ण साई ब्रह्म कॅटर्सच्या टीमला, त्याच्या सर्व खेळाडूंना, त्यांच्या समर्थकाला माहित आहे की ही किती महत्वाची विकेट आहे. मिस्टर रॉबर्ट, मिस्टर चेतन रॉबर्टने जर रिव्हर्स स्वीपने सरकार किंवा षटकार मला तर राकेश ठाकूर आहेत. कॅश प्राइज लागला जात आहे 500. सध्या मॅचची स्थिती 2 गडी बाद 1 धाव फलकावरती संकटात सापडलेला. ग्रँड फिनाले मध्ये थोडस संकट ओढवताना आपल्याला पाहताय हार्दिक फायटर्स वरती. या दरम्यान ऑन साइड चेंडूला वाईड लेग क्षेत्र खेळून काढला. वन बाऊ सी ना बाहेर. संजय पाटील आम्हाला दर्शवतात यस इट इज अ 4 रन्स 4 धावा. फलंदाजी करावी लागेल मिस्टर रॉबर्ट यांना. अतुल आपण पाहतोय मैदानाच्या ज्याप्रमाणे रॉबर्ट बसले होत आहे. 4 धावा त्याच्या बॅट मध्ये आपला आणि आपल्या संघाचे ते खातं थोडस ओपन करतोय. धावसंख्येचा आकार देण्याचा प्रयत्न करतो. धावसंख्या जाऊन तुम्ही या चौकाराने 6 या 11 या षटकाचा विचार करतोय. 2 चेंडू खेळ अजून शिल्लक आहे. 6 धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 6 धाव फलकावरती लागल्या गेल्या. थोडस प्रेशर चला. अंडर ओव्हर चाललाय. गाई करा प्लीज. दोन्ही टीमला विनंती आहे. केतन समोर अतुल हा फलंदाज पाहायला मिळतो. पाहूया या 2 चेंडू मध्ये किती धावा येतात. 2 षटकांची ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळत आहे. मकुडसर प्रीमियर लीग 2021 शेवटचा अंतिम मेगा फायनल अंतिम मुकाबला इथे पाहायला मिळतोय. त्यामुळे चांगला चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर थोडासा काढण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नात सफलता मध्ये थोडस ट्रिपल चुकी करतोय आणि त्याचा फायदा बाईकच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाते. आमचे स्कोर लगेच त्याची नोंद घेतात. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. 2 गडी बाद 7 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चांगल्याचं षटक. उत्कृष्ट दर्जेदार क्रिकेटर पाहायला मिळतात. आणि जेव्हा माकुंसार या मैदानावरती उपस्थित होतो शेवटच्या फायनलमध्ये हा खेळाडू मला खेळताना दिसतोय. मिस्टर केतन किणे, संदीप मोहिते हे 2 खेळाडू मात्र नक्कीच खेळताना दिसतात. जेव्हा प्रीमियर लीग असते, माकुडसा प्रीमियर लीग असो, त्यांच्या ग्रामपीत ज्या सर्व मॅचेस असतात त्या मॅच मध्ये हे 2 खेळाडू शेवटच्या मुमेंट पर्यंत मात्र मैदानाच्या दिसत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. नंतर येऊया आपण दुसऱ्या षटकामध्ये. उत्कर्ष पाटीलकडे कौशिकचा फटका फसलाय. किपर झेल खाली आला. आणखी एक विकेटचा पतन. आणखी एक बीट धक्का. 3रा गडी गाव देतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 3 गडी बाद 7 धावा लागतात. एक संधी दिल्या दिदीला आणि मिळवूया सेकंड षटकामध्ये. धन्यवाद. तर आपण पाहतो 3 गडीच्या मध्ये 7 धावा मात्र इथे लागल्या जातात. कोणी ठरवलं नसेल फायनलला कदाचित एवढी वन साइड सुद्धा सुटी पाहायला मिळेल का. कारण 3 गडी बाद झाले. स्ट्राईक फलंदाज दोन्ही सुद्धा तंबूच्या आसराले आहेत. जवळजवळ 6 चेंडूचा खेळ बाकी आणि स्ट्राईक गोलंदाज संदीप मोहिते नक्कीच चांगली गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. थोडी घाई करायची विनंती असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय गौरव म्हात्रे. तो नक्कीच हा फलंदाजावर पूर्णपणे दारोमदार असेल. जर मात्र संघाला जवळजवळ फाईटेबल स्कोर 2 षटकांमागे 20 धावा जमवाव्या लागतील जर एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांच्या भेटीला आणायचं असेल. जाऊया मात्र संदीप मोहिते राईट हँड राऊंड विकेटचा मारा. यावेळेस मात्र फ्लिक केला चेंडू मात्र निघून जातो. काय कोणा रिझनला 1 धाव परिपूर्ण केली जाईल. फायनलचा मात्र वर्णसंघम पाहायला मिळतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातील. धावसंख्या सिंगल फिगर मध्ये आतापर्यंत पाहतोय आपण 9 ऑन द बोर्ड. 1 चेंडूचा खेळ झालाय. निर्णायक 5 चेंडू या पहिल्या फेरीतले आपण पाहतोय. संदीप मोहिते गोलंदाजी मार्गावर. साई कॅटर्स विरुद्ध हार्दिक फायटर्स असा मात्र रंगणारा सामना. हार्दिक फायटर्स संघाचा जर विचार केला तर आपण पाहतो डॉक्टर कल्पेश यांचा संघ. यावेळी सत्यातील चेंडू पाहूया. पंचांनी मात्र बोट उचललाय. क्या बात आहे. कमालीचे रिस्ट्रिक्शन. मिस्टर एम एस धोनी, क्विंटन डिकॉक, जॉस बटलर आणि जॉनी बेरिस्टो यांची आठवण करून द्यायला मात्र रिस्ट्रिक्शन पाहायला मिळते. जो तो फलंदाज मात्र जातो फारसे काही क्रीज मध्ये ती काहीच नाव नाही. I'm going to go to the hospital.
बाधी लगे पहले मिनट धवन ची गति मात्र सलीम प्रगति ने नऊ धावा चार गिरी बाद आणि चार चेंडू सखे बाकी अंतिम सामना कुठेतरी झुकलेला पाहायला मिळतोय का साई कॅटरच्या बाजूने अजून पर्यंत एक इनिंग बाकी आहे एक साइड बघून आता सामना लगेच आपण रिझल्ट देऊ शकत नाही चेंडू पुन्हा एकदा वरच्या दिशेने आणि मात्र कुठेतरी कलाटने देणारा षटक इथे संदीप मोहिते हाताळतोय तीन चेंडू मागे तीन गडीने दोन गडी बाद केले दोन धावा खर्च करतोय
या कंप्लीट केल्या जातात. शेवटच्या अशा मोमेंट मध्ये या चुका मुका व्हायला नको, मग त्या चुका मुका होताना दिसताय त्याचा फायदा होतोय टीम साई ब्रह्म कॅपरस टीमला. पहिल्या चेंडू आल्या त्या दोन धावा, अकरा चेंडू 20 धावांची आवश्यकता. ग्रँड फिनाले स्टीच बोर्ड लाईव्ह स्पर्धा युट्यूब लाईव्ह पाहायला मिळते. माकुण सर चषा फाउंडेशन आयोजित माकुण सर प्रीमियर लीग 2021 चा हा ग्रँड फिनाले पाहायला मिळतोय. तुमच्या पैकीसाठी नक्कीच चांगली मेजवानी, क्रिकेट प्रेमींसाठी एक चांगली मेजवानी पाहायला मिळते. हिमांशु पुढील चेंडू असेल केतनसाठी. क्षेत्रामध्ये या क्षेत्रावर देखील पुन्हा एकदा चुका मुका होत आहेत आणि इथे पुन्हा एकदा दुहेरी धाव ही घेतली जाते. दोन चेंडूचा खेळ संपतोय, चार धावा फलकावरती लागल्या जातात. चांगल्या माईंडने क्रिकेट खेळतोय केतन. कार्पेटाला जास्त प्राधान्य दिलेला, सिंगल डबलला प्राधान्य देतो. पहिल्या दोन्ही चेंडूवर कुठेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. फुलटा चेंडू जरी होता तरी सुद्धा त्याने मात्र चांगल्या माईंडने क्रिकेट खेळला. इंटेलिजंट क्रिकेट यालाच म्हणतात. खऱ्या खेळाडूची ओळख हीच असते जो चांगल्या माईंडने शार्प माईंडने क्रिकेट खेळतोय. केतनला माहित आहे संध्याकाळचं सत्र आहे, तुमची जास्त घाई करणं, सिंगल डबलला जास्त भार द्यावा लागेल. जसं म्हटलं जातंय मुंबईची लाईफ लाईन आहे लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफ आहे सिंगल आणि डबल. दोन चेंडू चार धावा, विजयासाठी अजून 18 धावांची आवश्यकता. त्यावेळेला पुन्हा एकदा कार्पेट रोगण चेंडूला त्यापमध्ये खेळला चेंडू जातोय. लॉगवान क्षेत्रामध्ये कौशिक चेंडू वेगाने येतोय. यावेळेला मात्र संधी नसणार आहे. यावेळेला दर्जेदार क्षेत्रक्षण पाहायला मिळाला मिस्टर कौशिक कडून. एक धावते स्ट्राईक रोटेट केली जाते. तीन चेंडूचा खेळ संपतोय, पाच धावा पंकावरती लागल्या जात आहेत. नऊ चेंडू सत्रांची आवश्यकता आहे. आता पाहूया चेतन त्याची खेळी कशा प्रकारे साकारली जाईल या ग्रँड फिनालेमध्ये. जो जिंकेल तो हिरो, जो हरेल तो त्याला मात्र 365 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे या माकुणसार प्रीमियर लीग साठी. हलक्या त्याने एक्स्ट्रा कवरच्या ठिकाणी चेंडू खेळून काढला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षक होत आहे. यावेळेला देखील सिंगल वर थांबवलंय दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा धावा सिंगल मध्ये, डबल डबल सिंगल सिंगल अशा करून चार चेंडू मध्ये धाव फलकावरती सहा धावा लागल्या जातात. प्रेशर गोलीकडे असेल, प्रेशर चेतन वर देखील असेल. कदाचित मोठा फटका मारला जातात, विकेट जाऊ शकतो. चार चेंडू सहा धावा, अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. मॅच रफ अँड टफ मोड मध्ये, मॅच अजूनही पूर्णपणे आपण देखील सांगू शकतो कोण जिंकेल. हलक्या हाताने खेळत होता, बघूया काय घडलं. जोरदार अपील आहे, अपील तर जोरदार आहे मात्र त्या अपील मध्ये आत्मविश्वास हा कमी दिसतोय. ते पंचाने ओळखलंय आणि नॉट आउट असं डिसिजन आम्हाला पाहायला मिळालंय. गोलंदाजी उत्तम, परिपक्व हिमांशु बांधून ठेवले. खास करून ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाज केतन आहे चेतन आहे सध्या टॉप ला आहे या सिरीज मध्ये. जर धावांची संख्या पाहिली, क्षेत्ररक्षण गोलंदाजी करताना विकेट देखील त्यांनी घेतलेलं आहे, तरी सुद्धा या फलंदाजाला बांधणं म्हणजे या शेवटच्या मुंबई मध्ये एक परिपूर्ण चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी. लास्ट शेवटचा चेंडू असेल, भव्य काय होत आहे. जेल पकड मारत होते, जेल सुटला गेलाय आणि या चार धावा आल्या. तांबाल कशा हा जेल सोडला गेलाय की मॅच सुटले, सध्या चिन्ह सध्या दिसत आहे. सध्या आपण धाव फटका पाहूया. आता सहा चेंडू आणि 12 आवश्यकता आहे. जर हा जेल पकडला गेला असता 16 धावा राहिल्या असत्या. कितन सारखा मोठा फलंदाज बाद झाला असता आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत आला असता तसं काही घडलं नाही. पाहूया काय होईल. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या निर्णय षटकामध्ये काय घडेल, कोण जिंकेल, कोण हरेल, उत्कर्ष पाटील नक्की तुमच्या जीवन असतील. नक्कीच थँक्यू संदीप सर. कुठेतरी एक मोठी चूक नक्कीच असेल, कुठेतरी 16 धावा मात्र राहिल्या असतात, तिथे मात्र 12 धावा आता शिल्लक राहिले. क्रिकेट मात्र वळणा वळणाला वळण घेते असं नक्कीच माहिती. प्रत्येक चेंडूवर काहीतरी क्रिकेटचं समीकरण वेगळं लिहिलेलं असतं आणि तेच मात्र पाहायला मिळतंय. आता मात्र चूक मोठी केलंय, गोलंदाजी चांगली करावी लागेल. समोर असेल केतन आणि नॉन सायकिडला आपण पाहतो. साईडला चेतन असेल, नॉन सायकिडला केतन, जो मात्र टॉप स्कोरर आजच्या ह्या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहतोय आपण. हर्षल कुठेतरी वेळ निघून गेलाय, फारसं काही टेन्शन नसेल. इथे मात्र गोलंदाजी चांगली करावी. मागे जो मी कॅच सोडला त्याच्या विचार भरकटलेली गोलंदाजी तुम्हाला खूप काही इजा देऊ शकते. इथे मात्र आपला बेस द्यायचा, हेच मात्र जर तुम्ही आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरलात तर नक्कीच चांगलं क्रिकेट भरभर क्रिकेट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ग्रँड फिनाले MPL 2021. सध्या पहिल्या चेंडू लेफ्ट हॅम राऊंड क्रिकेट पंचांच्या डावी करून जवळच मात्र पंचांनी चेंडू कळवायचा आहे. चेंडू मात्र काढला जातोय, प्रतिम चेंडू मात्र पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू मात्र डॉट फेकण्यात मात्र यश पाहायला मिळत आहे. पंच मात्र असतील, नो आर्ग्युमेंट, नो आर्ग्युमेंट, प्लीज नो आर्ग्युमेंट.
संघमालक डॉक्टर कल्पेश आपल्याला पाहायला मिळतात, नक्कीच मोटिवेट करतात नवीन गोलंदाज हर्षल साठी. अप्रतिम क्रिकेट, पाच चेंडू बाराची गरज, दोन मोठे हिट पाहायला मिळतील का हर्षल गोलंदाज मार्गावर. अचूक टप्पा आणि बेधक मारायचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल जर मात्र गोल्डन ट्रॉफीवर आपल्या हक्काचं नाव चढवायचं असेल. पर्व पाचवा आहे आणि ही पर्व पाचव्याची ट्रॉफी कोण मात्र घेऊन जाईल यावेळेस मात्र फटका चांगला पाहूया. जेल टिकला जाईल का, चेंडू मात्र जातोय वन बाउन्स ओव्हर झिरो. चार धावा चार धावा चार धावा कमांड डिझे. प्रेक्षकांची वाढली जातात. कोणाला वाटतं हा जिंकावा, कोणाला वाटतं कोण जिंकावा, आता मात्र क्रिकेट जिंकला पाहिजे. चार चेंडू आजची गरज, आजची गरज चार चेंडू. प्रेक्षकांचं मनोरंजन अतिशय चांगल्या रीतीने मात्र करून मिळत आहे. तर पाहूया दोन फलंदाज चेतन आणि केतन अशी ही जोडी. चार चंद्र आजची गरज, आजची गरज चार चंद्र सांगण्यासाठी तयार झाला पाहिजे. प्रेक्षकांनी मात्र आपण पाहतोय यावेळी अतिशय देखण्यास फटका पाहिजे. जेल तिकडे जाईल का, हार्दिक पांड्या यांनी मात्र शतक्षण दर्जेदार केलाय. अप्रतिम शतक्षण मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच दोन धावा सेव्ह केल्या, तिसरीचा प्रयत्न आहे. एक धाव तर जवळजवळ सेव्ह केलाय, परंतु आता तिसऱ्या धावाचा प्रयत्न करूया. आणि पंचांनी मात्र बोल पसरला, तीन धावा तर पळून काढल्यात, परंतु केतन सारखा मात्र घडी बाद होतोय. तीन चेंडू पाचची गरज, तीन चेंडू आणि पाचची गरज. हिमांशुसाठी मात्र फायदा पॅकेजिंग यांच्याकडून 100 रुपये ते कॅशबॅक झालेला आहे. हिमांशुकडून साईदत्त पॅकेजिंग यांच्यासाठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक हिमांशुने मात्र अप्रतिम क्षेत्रक्षण केलंय. तर क्षेत्रक्षणाच्या जोरावर मात्र एक धाव नक्कीच सेव्ह केले. त्यामुळे क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्वाचं समजलं जातं. ते मात्र हिमांशुला जाणीव आहे. त्या म्हणून मला संघाचा बेस्ट फंडर म्हणून म्हटलं जातं. त्याचा उत्तम प्रात्यक्षिकला गाईड करायचे अंदरचं सत्र मात्र पाहायला मिळतंय. हार्दिक पांड्या मात्र आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्रक्षण 100 रुपयाचं कॅशबॅक साईदत्त पॅकेजिंग यांच्याकडून आलेला आहे. आपण पाहतोय तीन चेंडू आणि पाचची गरज, एक मोठा फटका नक्कीच सामन्याचं समीकरण बदलून टाकू शकतो. पाहूया मोठा फटका होईल की एक गडी मात्र बाद करू शकतो की काय. हर्षल यावेळेस मात्र खराब क्रिकेट, वाईट चेंडू मात्र पाहायला मिळतो. कुठेतरी खराब आणि बेकार गोलंदाजी मात्र पाहायला मिळेल. नक्कीच आत्मविश्वास पाहिजे गोलंदाजी मध्ये. छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात पाण्याची धारच नक्की देत असते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देत असते. इथे मात्र संघर्ष करायचा असेल तर आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःला दाखवावा लागेल. तीन चेंडू चारची गरज आणि चारची गरज आणि तीन चेंडू हर्षल गोलंदाजी मार्गावर. चेतन असेल स्ट्रायकरला, नॉन स्ट्रायकरला नवीन फलंदाजाचं नाव जयप्रकाश जयपूर. यावेळेस फटका चांगला चेंडू मात्र जातोय पॉइंट रिझनच्या बरोबर. एक धाव तर परिपूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न असेल आणि चेंडू मध्ये निघून जातो सरळ सीमा रेषांच्या बाहेर चार धावांसाठी. आणि मात्र विजयी झालेला संघ आपण पाहतोय श्री साई कॅटरस. तर थोड्याच वेळात आपण बक्षीस समारंभ या प्रोग्राम कडे वळणार आहोत. थँक्यू मात्र इथे मान उचला गेला साई कॅटरस चेतन.